इन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतची बातमी आणि कान्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न म्हणजे परिणाम निश्चित. विविध कारणांमुळे फेरपरीक्षेला मुकलेल्या सुमारे 300 विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांची परीक्षा घ्यावी अशा प्रकारची विनंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे करण्यात आली होती, पण ही विनंती विद्यापीठानं सुरुवातीला फेटाळली होती. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर एकाही विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ देणार नाही असं आता विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे पीडित विद्यार्थ्यांना पुन्हा फेरपरीक्षा देता येणार आहे, पण तांत्रिक त्रुटींच्या आडून विद्यापीठाची दिशाभूल करणाऱ्या परीक्षार्थींवर सुद्धा कारवाई होणार अशी माहिती परीक्षा विभाग नियंत्रक महेश काकडे यांनी न्यूज 18 लोकमतला दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षणाची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं ई क्लास प्रणाली अर्थात कंटेंट एक्सप्रेस डिलिव्हरी सेंटर विकसित केलंय आणि या प्रणालीच्या माध्यमातून प्राध्यापकांना त्यांचे ऑनलाईन लेक्चर्स व्हिडिओ बनवून सुद्धा विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अपलोड करता येतात. आणि या सगळ्यात काही विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा बुडाल्या होत्या किंवा ते देऊ शकले नव्हते, अर्धवट पेपर दिले होते, या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेऊ, पण ज्यांनी खोटी कारणं देऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करू असं सुद्धा पुणे विद्यापीठाच्या वतीनं आता स्पष्ट करण्यात आलंय. आपण विचार करतोय 4 डिसेंबरमध्ये डिसेंबरच्या एंडला पुढची परीक्षा घेण्याच्या आधी आपण यांच्या बाबतीत काय करता येईल तो प्रयत्न करतो, पण डिसेंबरमध्ये पुढची जी बॅकलॉगच्या परीक्षा घेऊ त्याच्यामध्ये आपण करू. महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनने असं म्हटलं की आम्ही 311 मुलांचे आमच्याकडे मेल आहेत की त्यांना परत बसायचंय, पण विद्यापीठ सांगतंय की आता फेरपरीक्षा झाली. नेमकं काय विद्यापीठाकडे तक्रारी ज्या प्राप्त होत्या ह्या 34,000 होत्या, पण प्रत्यक्ष विद्यापीठानं संधी दिली जवळपास 70,000 प्लस मुलांना. त्यामुळे याच्या असा कुठं म्हणण्याचा विद्यार्थ्यांचा का असा आग्रह आहे मला नेमकेपणानं कळत नाही. आणि 5, 6, 7 तारखेला आम्ही सगळे विद्यापीठाचे काही विद्यार्थ्यांचे म्हणे की आम्हाला मेलच नाही आले फेर, असं नाही होणार, असं नाही होणार. मी तुम्हाला असं सांगतो की निश्चितपणानं 5 तारखेला 11 विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला परीक्षा विभागाशी संपर्क साधला त्यावेळेला त्यांना परीक्षा उपलब्ध करून दिली. 6 तारखेला जवळपास 172 विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाशी संपर्क साधला त्यांना परत परीक्षा उपलब्ध करून दिली. 7 तारखेला 668 विद्यार्थ्यांनी परीक्षा आम्हाला करायची आहे, आम्हाला परीक्षा द्या म्हणून सांगितलं, त्यांनाही आपण परीक्षा उपलब्ध करून दिली. याचा अर्थ विद्यापीठाला कुठेही कुठल्याही विद्यार्थ्याला वंचित ठेवण्याचा हेतू नाही, आजही नाही, उद्याही नसेल. आपण तुम्ही म्हणता आहात तर आपण त्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये तपास करू, पण असेही अनेक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की अशा तांत्रिक चुका झाल्या, इतर बाबी घडल्या आणि परीक्षा देऊन त्यांचे निकाल झाल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांनी 7 तारखेला परीक्षा देण्याचा प्रयत्न केला. ही बाब विद्यापीठ अधिनियम 2016 कायद्याच्या विरोधात आहे आणि अशा विद्यार्थ्यांना मिसकंडक्ट ऑफ एक्झामिनेशनमध्ये हा प्रकार येतो आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी असे उपद्व्याप केलेले आहेत त्यांना निश्चितपणानं परीक्षा प्रमाणात चुकीचं वागलेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झालीच पाहिजे, आम्ही त्याचं समर्थन करणार. पण आता काही विद्यार्थी असे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे, तुमच्या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थी मित्रांना हीच विनंती करेन की विद्यापीठ प्रशासन हे तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या भल्यासाठीच आहे नेहमी, आणि परीक्षा विभाग हा या सगळ्या गोष्टींसाठी कमिटेड आहे. मी तुम्हाला निश्चितपणानं सांगेन, तुम्ही प्रत्यक्ष विद्यापीठाकडे संपर्क साधावा आणि खरोखर आता आपल्याकडे टेक्नॉलॉजिकल सगळा सपोर्ट उपलब्ध आहे, सगळ्यांचे लॉग इन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, आणि खरंच त्यांनी हे केलंय त्यांना झालं नाही का ही बाब आपल्या दृष्टीनं शोधून काढणं अवघड नाही आहे. काहींचं म्हणणं असं आहे की फेरपरीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचण नाही होणार, कारण असं नाही, मग त्यांचं काय असं बिलकुल होणार नाही आहे हा दावा त्यांचा मी अजिबात किंवा विद्यापीठ प्रशासन म्हणून मान्य करणार नाही, कारण ह्याच्यात सगळी काळजी सर्वतोपरी काळजी विद्यापीठानं घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी अनेक वेळेला प्राध्यापकांकडनं त्या प्रश्नपत्रिका तपासल्या गेल्यात आणि ते तपासून झाल्यानंतरच आपण ते सोडलेलं आहे. जेन्युइन केस आहेत म्हणतच नाही आहे मी असं, कधीही माझा आग्रह नाही आहे, पण काही उदाहरणं माझ्याकडे अशी आहेत की लॉ सारखा असा विद्यार्थी एक होता की ज्यांनी परीक्षाच दिलेली नव्हती आणि आमच्याकडे त्यांनी अर्ज केला, टॅक्सेशनच्या विषयाची माझी परीक्षा मी दिलेली आहे आणि ती तांत्रिक अडचणी करता मला झालेली नाही, तुम्ही परत मला मेल का पाठवलात, तर त्याचा तपासून आलेख सगळा तपासून डिजिटल त्याच्या फुटप्रिंट तपासून बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्या विद्यार्थ्याने त्या दिवशी ते लॉग इनच केलेलं नव्हतं, तो विद्यापीठाला ब्लॅकमेल करत होता, खोटं बोलत होता तो. आणि त्याला मी या पद्धतीने ज्याला सांगितलं की असं जर तू करायला लागलास की तुझ्यावर कारवाई होईल, तर त्यानं ते कबूलही केलं आणि दुसऱ्या दिवशी 6 तारखेला त्यांना ती परीक्षा दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.